राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार धमकी मामले में अमरावती के सौरभ पिंपरका का नाम सामने आ रहा है। साथ ही ऐसा भी कहा जा रहा है कि सौरभ भाजपा का कार्यकर्ता है। इस मामले में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सौरभ पिंपरका ने जो संदेश दिया है उसमें धमकी देने का उल्लेख नहीं है। भाजपा ऐसे मामले का समर्थन नहीं करती। आपण जरा बघितलं पाहिजे की कालपासून ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांबाबत ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला जातो आहे, त्यांना धमकी कुठल्या फेसबुक अकाउंटवर आली, ते अकाउंट वेगळ्या पद्धतीचा आहे, तर सौरभ पिंपळकरनी त्यांना त्या ठिकाणी रिट्वीट करून खरं तर अशा गोष्टीचं समर्थन करता येत नाही। सौरभ पिंपळकरनं रिट्वीट करून काही मांडलं, पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्वीटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाही आहे। तर फेसबुक अकाउंटमध्ये ज्यांनी टाकलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे का, तर प्रचंड मोठी कारवाई केली पाहिजे। आमचं समर्थन नाहीच आहे। कालही मी बोललो की माननीय शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला कुणी धमकी देत असेल तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि कुणी सरकारही सहन करणार नाही, देवेंद्रजी एकनाथजी सहन करणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपलं पूर्ण बाजू मांडली आहे, पण सौरभ पिंपळकरचा जर उल्लेख करताय, भारतीय जनता पार्टीसोबत जोडताय, होय तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का, होय तो अमरावतीचा कार्यकर्ता आहे का, तर होय। कोणाचा कार्यकर्ता राहणं काही चूक आहे का, तर नाही आहे। पण सौरभ पिंपळकरपेक्षाही वाईट, त्यापेक्षाही वाईट आणि घाणेरडं शब्दाचा वापर करून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींना खूप वेळा लाग हजारो वेळा मी 1000 बाबी सांगतो की देवेंद्रजींना यापेक्षाही वाईट पद्धतीने मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांना त्या ठिकाणी यापेक्षाही खालच्या स्तराचं ट्रोलिंग करण्यात आलं। पवारसाहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिलं आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत आहे। सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे। पोलीस तपास करतील, दोषी असेल तर त्या ठिकाणी बघू, आम्ही कारवाई करू। पण प्रश्न असा आहे की ज्यांनी कुणी केला त्याचा काही भाजपचा संबंध नाही आहे, यांनी त्याला सोबत जोडला यांनी काही असं लिहिलं नाही आहे, तरी सौरभ पिंपळकर भारतीय जनता पार्टी आणि माझ्यासोबत फोटो दाखवणे, दानवेसाहेबासोबत फोटो दाखवणे अत्यंत चूक आहे। सौरभ पिंपळकरनी कधीही शरद पवार साहेबांना कुठल्याही त्या रेकॉर्डमध्ये बघा पवारांना धमकी दिली नाही आहे। ती धमकी वेगळ्या फेसबुकवरनं आहे आणि त्यामुळं त्याला सपोर्ट करणे हे सुद्धा वाईट आहे, चुकीचं आहे, आम्ही समर्थन करत नाही। पण मला या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजीला विनंती करायची आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये यापेक्षाही जे वाईट लिहिलं गेलं, यापेक्षाही देवेंद्रजींना धमकी वजा मोठ्या प्रमाणावर अश्लील शब्दामध्ये लिहिलं गेलं, मागच्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात सरकार उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर रूममधनं मोठ्या प्रमाणे गोष्टी त्या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल झाल्या, त्या पूर्ण काढल्या पाहिजे सरकारने। 2.5 वर्षाच्या मागच्या सरकारच्या काळातलं जे काही देवेंद्रजी आणि आमच्याबद्दल झालं आहे असंच झालं आहे, याच्यापेक्षा वाईट झालं आहे। आम्ही कधी या ठिकाणी एवढं मीडिया ट्रायल केली नाही आणि त्यामुळं मला वाटतं की आपण देवेंद्रजी आणि एकनाथजीला माझी विनंती आहे, 2.5 वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड सरकारने काढला पाहिजे आणि यापेक्षाही वाईट लिहिणाऱ्या लोकांना आत्ता कारवाई केली पाहिजे।